राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. नागपूर खंडपीठाने गायरन जमिनीच्या वाटप प्रकरणात ताशेरे ओढलेले असतानाच मतदार संघातील कृषी महोत्सवासाठी 15 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनी सत्तार अडचणीत आले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करीत सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. कार्यक्रमाचं जर तुम्ही बेरीज मारली तर काही करोड रुपये त्याला लागू शकतात. ह्या पद्धतीनं कारभार चाललेला आहे. खरं तर हे अतिशय लोकशाहीला धक्का देणार आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही नियमाची ते पालन करत नाहीत, सगळी पायमल्ली करतायत. आणि तुम्ही जर पाहिलं तर हे सरकार आल्यापासून कृषी मंत्र्यांचं जे वागणं आहे, जे वक्तव्य आहे, जे बेताल वक्तव्य आहे, जे महिलांच्याबद्दलचं केलेलं वक्तव्य आहे, काही तर क्लिप त्यांच्या ते शिविगाळ करतात अशाही पद्धतीच्या क्लिप त्या ठिकाणी फिरत आहेत. शिवाय मध्ये आम्हाला असंही कानावर आलं की मुख्यमंत्र्यांच्या OSD का कोणतरी ऑफिसरला पण त्यांनी अतिशय शिवराळ भाषेमध्ये बरंच ऐकवलं. आणि ह्या गोष्टी सतत चाललेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या 2 गंभीर चुका आहेत. आणि म्हणून आम्ही सरकारला सांगितलेलं आहे की त्यांचा राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे. एक तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांनी राजीनामा नाही दिला तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना त्या कामातनं मुक्त करावं अशी मागणी विरोधी पक्षांनी केलेली आहे.